पिंपरी चिंचवडमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. आता थेट गुरुने शिष्येवर अत्याचार केलाय. बरे एक दोन नव्हे तर ते 6 ते 7 मुलींचं शोषण या नराधम शिक्षकाने केलंय. चाकणच्या मैदनकरवाडीतील जिल्हा परिषद शाळेत 2 वर्षापासून हा धक्कादायक प्रकार सुरू आहे. पीडित मुलीने याची तक्रार करूनही मुख्याध्यापकांनी प्रकरण दडपलं होतं. नराधम शिक्षकाचे बालाजी डोंबे तर मुख्याध्यापकाचे नितीन जाधव असं नाव आहे. या दोघांसह अन्य 2 शिक्षकांवरही चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच जिल्हा परिषदेने या चौघांचं निलंबन केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. डोंबे विद्यार्थिनींना शाळेतील एका खोलीत आणि घरी बोलावून असे चाळे करत होता. तसेच मुलींना ब्ल्यू फिल्म दाखवण्यापर्यंत त्याची मजल गेली. 1 ऑक्टोबरला काही मुलींनी एकत्रित येऊन याची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली, पण त्यांनी यावर पडदा टाकला. अखेर प्रकरण जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचले आणि या शाळेतील शिक्षकांचे बिंग फुटले. याची कंप्लेंट हा अनेक वर्ष चालू होता असं त्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे. नन्ही कल्ली म्हणून एक संस्था आहे, त्यामध्ये शिक्षक आहेत. त्यांनी त्या शिवणना कंप्लेंट केली. शिवण कंप्लेंट केल्यानंतर तो त्याची कंप्लेंट गट शिक्षणाधिकाऱ्याखाली आणि मुख्याध्यापकापर्यंत आली. परंतु मुख्याध्यापक आल्यानंतर मुख्याध्यापकांनी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, कमिटी, विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळा व्यवस्थापन यापैकी कोणालाही कल्पना दिली नाही. हे प्रकरण दडपून ठेवण्याचा शिक्षकांनी प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितपणे हा गुन्हास्पद प्रकार आहे. ज्या 7 मुलीवरती अत्याचार झाले त्याच्यामध्ये अगदी अपंगासहित त्यांनी अत्याचार केलेले आहेत आणि यापूर्वी हा शिक्षक क्रिमिनल आहे. याच्यावरती याची चौकशी करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याच्या पाठीशी घालणारे जे शिक्षक असतील त्यांना ज्यांनी पाठीशी घाल त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. याची पूर्ण शासनाची चौकशी करावी आणि या 5वी 6वी 7वी ह्या वर्गांची संपूर्ण बाकी यांची चौकशी करून त्यामार्फत कारवाई करावी असे आमची सगळ्या ग्रामस्थांची, ग्रामपंचायत सरपंचांची मागणी आहे. हा प्रकार लक्षात म्हणजे की आमच्यापर्यंत कधीही शेवटपर्यंत सांगितलं नाही. हा शिक्षकांनी दडपून ठेवलेला प्रकार आहे, त्याला जबाबदार आहे. या ठिकाणी अनेक वर्ष असणारे शिक्षक सुद्धा आहेत. चौकशीनंतर नराधम शिक्षकाच्या छाती दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर पोलिसांनी या प्रकरणी 2 शिक्षकांना अटक केली आहे. तर या शाळेमध्ये एक बालाजी लिंबाजी डोंबे म्हणून जे शिक्षक होते ते मुलींच्या बाबतीत थोडस छेडछाडचा प्रकार, लैंगिक छेडछाडचा प्रकार केला जात होता असं त्याच्या बाबतीत तक्रारीमध्ये FIR मध्ये पण म्हटलं गेलेलं आहे. आणि ही गोष्ट गेल्या 2 वर्षापासून चालू आहे असं FIR मध्ये म्हटलं गेलेलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. परंतु स्वतः जेव्हा मी आता स्कूलमध्ये भेट देऊन मुलींशी चर्चा केली त्यावेळेला कुठंतरी याच्यामध्ये सत्यता आढळून आलेली आहे. आणि मुली अतिशय लहान असल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींचा तेवढा अर्थ कळलेला नाही आहे आणि कुठंतरी त्या इतके दिवस घाबरून कुणालाच ह्या गोष्टी बोलत नव्हत्या. परंतु नांदी फाउंडेशनच्या काही शिक्षिका तिथं जात होत्या, त्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी ती मुख्याध्यापकांना वगैरे पण सांगितली, तर त्यांनीही ताबडतोब त्याच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं होतं. परंतु ती त्यांनी घेतली गेलेली नाही आहे.